पवार साहेब हे नाशिक शहरात आणि त्यानंतर येवल्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ते आले आणि त्यांनी भाषण सुद्धा केलं, भाषणासाठीच ते आले होते। मी सुद्धा आलो आमच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर। मी नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेचा, सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून आभारी आहे, कारण काल त्यांनी इगतपुरीपासून तर नाशिकपर्यंत ठिकठिकाणी प्रचंड स्वागत केलं। आपण सगळ्यांनी पाहिलं आणि दाखवलं की फार मोठा जनसमुदाय होता। त्यांनी जो प्रेम दाखवलं, विश्वास दाखवला, त्याबद्दल मी नाशिककरात जनतेचे, जिल्ह्यातील सर्व बांधवांचे, भगिनींचे, मातांचे, येवल्या लासलगाव माझ्या मतदारसंघातील सर्व बांधवांचे, भगिनींचे मी मनापासून आभार मानतो। साहजिकच आहे, तुम्ही काल पवारसाहेबांनी, सन्माननीय आदरणीय पवारसाहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते तुम्ही मला विचारणार, त्यातले काही मुद्दे मी घेतो, राहिले तर मी सांगेन, परत बोलेन। पहिलं म्हणजे कालच्या सभेचं नियोजन ज्या माणिकराव शिंदे या व्यक्तीने केलं होतं, त्यांना पक्षाच्या बाहेर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून 2 जानेवारी 2020 पक्षातून बाहेर काढलेला आहे, हकालपट्टी त्यांची केलेली आहे शिस्तभंग म्हणून 2 जानेवारी 2020। आणि ते काही एक दिवसात म्हटले तर त्यामुळे जे आहे त्यांचा त्यांचं सहकार्य घेऊन किंवा त्यांनी घेतली आले, ठीक आहे। आता जे लोक सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात, त्या दराडे बंधूंनी सुद्धा जे आहे ताकद लावलेली होती, चांगली काही ज्येष्ठ मंडळी होती, त्या जे होते आणि ते वृद्ध काम करणारे, त्रास देणारे, किंवा ज्यांना आता ज्यांचं काम संपलेलं आहे, काही काम करत नाही, अशी मंडळी होती, ठीक आहे। पण काल झालेल्या जो स्वागत समारंभ जो आहे त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाशिकची जनता माझ्या बरोबर आहे। एक तुम्हाला मी सांगतो की 2004 पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला उभं राहावं लागेल। त्याच्या अगोदर मी मुंबई शहरातून 2 वेळा आमदार म्हणून माझगाव मधून निवडून आलो होतो शिवसेनेच्या तिकिटावर, नेता म्हणून शिवसेनेचा, शिवसेनेचा आमदार आणि नेता 1985 मी झालो। अचानक मी जे काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर नेता झालो, मोठा झालो असं नाही, शिवसेनेमध्ये जे नेते होते त्याच्यामध्ये मला फार मोठं स्थान होतं। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 वेळा आमदार आणि महापौर मुंबई शहराचं, असो आता 2003 जे आहे तेलगी स्कॅम झाला, त्या तेलगीला मीच पकडलं, कारण मी होम मिनिस्टर होतो, त्याला मुका मीच लावला सांगून की 16 याच्यावर कारवाई झालेली आहे, हा सुटता कामा नये। पण नेहमीप्रमाणे माझ्यावर मीच काहीतरी केलं असं बालंट आलं,
आणखीन काही गोष्टी नंतर मी सांगेन, पण जेव्हा कळलं की हे काय विचित्र चाललेलं आहे आणि साहेबांनी सांगितलं तुम्ही राजीनामा द्या, कारण मंत्री म्हणून कसं काय जायचं चौकशीला त्यांच्यासमोर, तुमच्यावर आरोप झाले, ठीक आहे मी राजीनामा दिला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही केस घेतली, सगळ्या दोन चार राज्यातली होती, आणि सुप्रीम कोर्टाने CBI कडे ती केस सोपवा म्हणून सांगितलं, कारण देशभरातली केस होती ती. CBI कडे केस गेली, CBIने एक दिवस दिल्लीला मला बोलवलं, एक दोन दिवस समीर बोलव पण बोलवलं, चौकशी पूर्ण झाली. त्यावेळेला BJP चं सरकार दिल्लीमध्ये होत. CBIच्या चौकशीनंतर जी चार्जशीट दाखल करण्यात आली त्याच्यामध्ये भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं. याचा अर्थ कारण नसताना राजीनामा झाला. आणि नंतर मला सांगितलं की तुम्हाला उभं राहावं लागेल 2004 मध्ये, ठीक आहे. आणि मग अनेक ठिकाणाहून मला मागण्या आली, एरंडोल धरणगाव तिथून मागणी आली, वैजापूरहून मागणी आली, मुंबईचे लोक परत म्हणतच होते उभे राहा, जुन्नरचे पण लोक म्हणत होते उभे राहा, आणि नाशिक जिल्ह्यातले सुद्धा येवला लासलगाव मतदारसंघातून उभे राहा असं सांगत. त्यावेळेला साहजिकच साहेब पवार साहेबांनी प्रेमापोटी मला सतत सांगितलं की आपण रिस्क घेऊया नको, धोका होता कामा नये. जुन्नर माझ्या वडिलांचं गाव खरं म्हणजे, आणि ज्या भायखळा भाजी मार्केटचा जे अध्यक्ष आहे तिथे 150-200 वर्षापासून आमचा भाजीचा जो आहे व्यवसाय आहे, आणि ती सगळी मंडळी बरीचशी आहे, ती सगळी जुन्नरची आहेत. आणि पुणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे साहेबांचं लक्ष जे आहे त्या सगळ्या तालुक्यांवर चांगलं, ते म्हणाले जुन्नरमध्ये राहिलं तर आपला दगा फटका होणार नाही. जवळजवळ 15 दिवस महिनाभर त्याच्यामध्ये गेला, आणि लासलगाव येवल्याचे सर्व नेते, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच सातत्यानं रोज रामटेक बंगल्यावर मी राहत होतो येत होते, त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे या. खरं म्हणजे येवल्याचा माझा तसा काही खास संबंध नाही, शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनाला गेलेलो, राष्ट्रवादीच्या तर्फे जे आहे तिथ उमेदवाराच्या प्रचाराला गेलो, बाकीचं काही माहीत नाही मला. मी त्यांना विचारलं येवल्यांच्या लोकांना की तुम्ही कशासाठी माझा आग्रह झाला, त्यांचा एकच मुद्दा होता की आमचा तालुका तर फार प्रचंड दुष्काळी आहेच, परंतु विकासाच्या पाठीमागे फार पिछाडलेला आहे, आम्हाला विकासासाठी तुम्ही पाहिजे आहे. पवार साहेबांनी मी सांगितलं की साहेब तुलनात्मक दृष्टीने पाहिलं तर जुन्नरचा चांगला विकास झालेला आहे, मला काम करण्याची संधी जी आहे ही येवल्यामध्ये आहे. ज्यांनी काल मीटिंग घेतली होती त्यांना सुद्धा विचारा की त्यावेळेला काय चाललं, त्यामुळे त्यांनी मला जुन्नरला येवल्याला पाठवलं हे बरोबर नाही. मी येवल्याची निवड केली येवल्याच्या लोकांच्या सांगण्यावरून विनंतीवरून. तो काही तसा सुरक्षित नव्हता, 2 वेळा तिथे शिवसेनेचे मागच्या अगोदर 2 वेळा शिवसेनेचे उमेदवार कल्याणराव पाटील हे निवडून आलेले होते, म्हणजे एक रिस्क होतीच, परंतु संघर्ष केला आपण आणि तिथल्या लोकांनी प्रेम दिलं, निवडून दिलं. आणि मग एकदा नाही, जे काही काम आपण तिथे केलं 1, 2, 3, 4 वेळा निवडून दिलं. एखाद्याला आपण एकदा देऊ तिकीट तो निवडून येईल, पण परत परत जेव्हा निवडून येतो माणूस त्यावेळेला काहीतरी जनतेचं प्रेम असल्याशिवाय, आणि ते पण 80,000 लाख मतदाराचा मताधिक्य घेऊन, आणि ते सुद्धा अलीकडे तर एक दिवसच जातो मी प्रचारासाठी, बाकी महाराष्ट्रातच फिरत असतो. पण त्यांनी ते म्हटलं की काल त्यांनी माफी मागितली की मी चुकलो, काय म्हणजे थोडक्यात म्हणजे चुकीचा उमेदवार तुम्हाला दिला 20 वर्षापूर्वी. आता तिथे येऊन एकदा ते प्रशासकीय संकुलाच्या उद्घाटनाला म्हणाले होते 12 मते नंतर कोणा कुठला विकास झाला असेल तर तो येवल्याचा झाला.
आणि येवल्याचं जे प्रशासकीय संकुल जे आहे हे असं मॉडेल आहे की अख्ख्या देशामध्ये ते मॉडेल जे आहेत आपण तयार केलं पाहिजे. ही सगळी जी आहेत कार्यालय एकाच 10-20 एकराच्या जागेमध्ये वसली पाहिजे, म्हणजे लोकांना इकडे तिकडे भटकायला नको आणि सगळे एकमेकावर लक्ष राहतं, काम होतं. तर सतत निवडून देणं हे